नमस्कार मी डॉक्टर राम नाईक आत्तापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची नेतृत्वशैली बघितली त्यानंतर आपण महात्मा गांधीजींची नेतृत्वशैली बघितली आज आपण आणखी एका महामानवाची नेतृत्वशैली बघणार आहे आणि ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणतीही एखादी व्यक्ती मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचार देखील त्या त्या ठराविक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे कार्य नेतृत्व ये मात्र याला अपवाद आहेत त्यांनी समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य जागतिक अर्थकारणात व राजकारणात मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात त्यांचे नेतृत्व व कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तीदायक ठरतात अशा या महामानवाची जी काही नेतृत्व शैली आहे ती नेतृत्वशैली आपण थोडक्यात बघणार आहे त्यांच्या एकूण नेतृत्वशैलीमध्ये सर्वात महत्वाची नेतृत्वशैली आपल्याला दिसून येते ती म्हणजे लोकशाही नेतृत्वशैली समाजातून निरक्षरता गरिबी जातीभेद याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकशाही शासन प्रणाली सर्वोत्तम अशी आहे अशी त्यांची ठाम भूमिका होती राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य धर्मस्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आदी मूलभूत अधिकार दिलेले आहेत कोणत्याही जातीधर्माचे स्त्री पुरुष कायद्यापुढे समान असून त्यांना समान नागरिकत्वाचा हक्क प्रदान करण्यात बाबासाहेबांनी पुढाकार घेतलेला आहे सामाजिक लोकशाहीच्या पायावर राजकीय लोकशाहीची उभारणी जर झाली तरच खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होऊ शकेल असा राजकीय मंत्र त्यांनी संपूर्ण देशातल्या राजकर्त्यांना दिलेला आहे यावरून त्यांची लोकशाही नेतृत्वशैली दिसून येते दुसरा गुण म्हणजे प्रेरक उद्धारक व तारक नेतृत्वशैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली त्यांनी माणसाच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले अतिशय गरीब स्त्री शेतकरी मजूर वर्गाच्या आणि पद दलितांच्या उद्धारार्थासाठी आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावले तर हे एक प्रेरक उद्धारक आणि तारक नेतृत्व गुण असणाऱ्या व्यक्तींच्यामध्येच दिसून येते हे सर्व संपूर्ण गुण त्यांच्यामध्ये दिसून येतात तिसरा गुण म्हणजे परिवर्तनशील नेतृत्वशैली शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी अस्त्र आहे असे ते मानेत शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते समाजातील अस्पृश्य समाजाला सत् स्वत्वाची किंवा स्वतःची जाणीव व्हावी यासाठी त्याने शिक्षणाचे महत्त्व समाजात पटवून दिले अनेक लोकांना शिक्षण घ्या आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःचा उद्धार करा अशा पद्धतीने मार्गदर्शन केले अशा परिवर्तनशील विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते सामाजिक नेतृत्वशैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार अनिती अत्याचार अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता ते जातीभेदाच्या विरोधात होते जातीभेद म्हणजे समाजाला समाजाला लागलेली एक मोठी कीड आहे असे ते मानत असत ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एक संघ होणार नाही असे ते समजत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते त्यानंतर पुढचा गुण आहे त्यांचा राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रनिष्ठा ते नेहमी म्हणत आम्ही या भारत देशाचे संतान आहोत आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करू यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निष्ठायुक्त नेतृत्वशैली दिसून येते डॉक्टर बाबासाहेबांच्या आचारांमध्ये विचारामध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती पुढचा गुण आहे तो म्हणजे पितृभावी नेतृत्व शैली स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केली एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे छप्पनपर्यंतच्या पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो तर जी पितृभाई नेतृत्वशैली आहे त्याच्यामध्ये हे सर्व गुण दिसून येतात संघटित नेतृत्वशैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलाबगिरीतून मुक्त करून समानतेचे मंत्र देणारे दीपस्तंभ होते गरीब व निरक्षर लोकांच्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि हीच गुलामगिरीची मूळ कारणे आहेत असे ते नेहमी सांगत असत त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र लोकांना दिला शिकल्याशिवाय आपल्यावर अन्याय होतो आहे हे कळणारच नाही आणि आपले हक्कही कळणार नाहीत हा विचार लोकांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला सामाजिक क्रांतीचे रणशिंग त्यांनी फुंकले जनमानसामध्ये आत्मसन्मानाची व अस्मितेची ज्योत त्यांनी पेटवली त्यानंतर पुढचा गुण आहे तो म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व किंवा सर्वसमावेशक नेतृत्व शैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू होते ते एकाच क्षेत्रात पारंगत नव्हते तर त्यांचा सर्व क्षेत्रामध्ये ते पारंगत होते त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती ते कुठलेही क्षेत्र असो देत सामाजिक असो राजकीय असो आर्थिक असो शैक्षणिक असो धार्मिक असो पत्रकारिता कायदे अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांचा प्रचंड अभ्यास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलितांच्या श्रमिकांच्या विस्थापितांच्या शोषितांच्या जीवने जीवनामध्ये प्रज्ञेचा संदेश दिलेला आहे तर यावरून त्यांची अष्टपलू जे काही गुण आहेत ते दिसून येतात सर्व क्षेत्रातलं ज्ञान घेणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे परंतु त्यांनी ते ते सहज प्राप्त केलेलं होतं पुढचा गुण आहे माहितीपूर्ण नेतृत्वशैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर समाजा मांडण्यासाठी त्याने अनेक वृत्तपत्र सुरू केले मोकनायक एकोणीसशे वीसमध्ये सुरू केलं बहिष्कृत भारत एकोणीशे सत्तावीसमध्ये सुरू केलं जनता एकोणीसशे तीसमध्ये आणि प्रबुद्ध भारत एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी सुरू केलं अस्पृश्यासाठी स्वतंत्र उत्प उत् वृत्तपत्राची गरज होतीच सामाजिक सांस्कृतिक राजकीय घड घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषंगाने त्यांनी त्यातून ते लिखाण केले त्या यामधून त्यांची माहितीपूर्ण नेतृत्वशैली दिसून येते तर या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामध्ये अनेक गुण आपण शोधू शकतो हे काही गुण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत अद्वितीय बुद्धिमत्ता उच्च दर्जाचे शिक्षण जागतिक दर्जाची विद्वत्ता बंडखोरी क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती संघटन कौशल्य शिस्तबद्धता नीटनेटकेपणा वक्तृत्व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व प्रचंड वाचन संशोधनात्मक अभ्यास प्रेरणादायी लेखन अशा अनेक नेतृत्व गुणांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा झाला तर आज आपण बाबासाहेब आंबेडकर यांची जी काही नेतृत्वशैली आहे ती थोडक्यात अभ्यासली आपल्या सर्वांच्या हे लक्षात आलेलं असेल तर अशा प्रकारे आता हा जो दुसरा टॉपिक आहे तो आता पूर्ण होतो या शेवटच्या भागामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला याच्यापूर्वीसुद्धा महा छत्रपती शिवाजी महाराजांचाही अभ्यास केलेला आहे आणि महात्मा गांधी गांधीजींचाही आपण अभ्यास केलेला आहे तर आज जे काही आपण इथं चर्चा केली ते सर्वांच्या लक्षात आलेलं असेल पुढील लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक सुरू करूया थँक्यू